नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते उतरल्यानं संपूर्ण प्रचार चांगलाच लक्षवेधी ठरलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरच्या मैदानात येत आपापल्या उमेदवारांसाठी मतदारांना साकडं घातलंय नगर लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक भाजपा आणि राष्ट्रवादीनं प्रतिष्ठेची केल्यानं राज्य तसेच देशपातळीवरील नेते प्रचारात उतरलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः नगरमध्ये विशेष लक्ष घालून निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचे संकेत दिलेत त्यातही पवारांचे पारंपरिक विरोधक विखे भाजपाकडून लढत असल्यानं पवारांनीही नगरमध्ये उमेदवार निवडीपासून प्रचार यंत्रणेपर्यंतच्या गोष्टीत विशेष लक्ष दिले स्वतः शरद पवार यांनी शेवगाव नगर तसेच कर्जतमध्ये जाहीर सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपा उमेदवार डॉक्टर सुजय विखेंपर्यंत सर्वांनाच लक्ष केलंय राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार जितेंद्र आव्हाड आदींच्या तोफा आमदार जगताप यांच्यासाठी धडाडल्या त्यांना काँग्रेसचे नेते माजी मंत्री तसेच विखे यांचे पक्षांतर्गत विरोधक बाळासाहेब थोरात यांचीही साथ मिळाली आहे दुसरीकडे भाजपाकडून विखे यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचार मैदानात उतरले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगर शहरात जाहीर सभा घेतली यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नगर तालुक्यातील वाळकी येथे तसेच शेवटच्या टप्प्यात कर्जत मध्ये जाहीर सभा घेतली आहे शेवगाव पाथडी भागात वर्चस्व असलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही दोन सभा घेऊन विखेंसाठी आवाहन केलं याशिवाय भाजपाकडून पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनीही स्टार प्रचारकाची भूमिका निभावत जोरदार प्रचार केलाय डॉक्टर विखे यांचे वडील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी जाहीर व्यासपीठावर प्रचार न करता आपल्या यंत्रणेमार्फत सुजय विखेंसाठी फिल्डिंग लावली आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालीनताई विखे यांनी मात्र शेवटच्या टप्प्यात जाहीरपणे मुलासाठी मतदारांना साकडं घातलंय एकूणच राज्य आणि देशपातळीवरील नेत्यांच्या सभांमुळे नगरचा प्रचार अतिशय ठरलाय देशस्तरावरील तसेच स्थानिक मुद्द्यांना स्पर्श करीत नेत्यांनी आपापल्या पक्षाला विजय करण्याचं आवाहन केलंय या आवाहनाला मतदारांचा कसा प्रतिसाद मिळणार हे आता निकालांतीच स्पष्ट होणार आहे प्रतिनिधी सचिन कलमदाणे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर